सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा विभागात भाजपाने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला असून दहीगाव, चिवे, खाणपोली, नवघर, मानगाव, घोटवडे, चंदरगाव या 7 ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावांमधील शेकडो ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी व भाजपाच्या नेत्या गीता पालरेचा यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 26 मार्च रोजी जांभूळपाडा येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रमेश साळुंखे, वैकुंठ पाटील, गोळे सर, जिल्हा संयोजक अळाप मेहता, यशवंत पाळवे, जांभूळपाडा सरपंच श्रद्धा कानाडे, गणेश कानाडे, धनवी प्रकाश आवसकर, नितीन परब, हरिचंद्र पाटील, दत्ता चव्हाण, सरचिटणीस सागर मोरे, अभिजित चांदोरकर, रोहन दगडे, साधुराम साजेकर, राजेश कानाडे, पाली नगरपंचायत उपनगराध्यक्ष अरिफ मणियार, नगरसेवक पराग मेहता, पाली नगरपंचायत नगरसेविका जुईली ठोंबरे, दंत गुरुजी, अमोल देसाई, सरचिटणीस केतन देसाई, सुशील शिंदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांची कामं जर झाली नाही तर लोकांना सांगणार काय. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, 7 ते 7
महीने झाले, साते सात महीने झाले, तीनशे कोटी की काम या सुधागर साठी आपण आणू शकतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.